पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, एमआयडीसी, अवधान धुळे. धुळे जिल्ह्यात 15 मे पासून डिजिटल स्वाक्षरी युक्त 7-12 उतार्यांचे वितरण होणार. आगामी खरीप हंगामाची तयारी पूर्ण, पालकमंत्री भुसे यांचं स्पष्टीकरण. जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय संकुलासह निरनिराळ्या शासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन, सर्वत्र उत्साह. कामगार दिनाचं औचित्य साधून काँग्रेसतर्फे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील गुणवंत श्रमिकांचा विशेष गौरव, कामगारांच्या ऋणात राहण्याची भावना. भाजपचे सरकार फसवे, शेतकऱ्यांना फसविले, त्यांच्यासोबत राहून मते मागितली याची लाज वाटते, आता रडायचं नाही लढायचं, खासदार राजू शेट्टी. आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बुद्ध वंदना, चित्ररथासह कॅन्डल मार्च करीत अनुयायांनी दिला शांततेचा संदेश. आता बातम्या पाहूया विस्तारानं. महसूल विभागाचा चेहरा मोहरा बदलविणारा आणि दूरगामी परिणाम करणारा 7-12 प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा ऑनलाईन प्रकल्प आहे. धुळे जिल्ह्यात 678 गावांपैकी 650 गावांच्या 7-12 संगणकीकरणाचं काम पूर्ण झालंय. उर्वरित 28 गावांच्या 7-12 संगणकीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. जिल्ह्यातील सर्व खातेदारांना 15 मे पासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त 7-12 उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी येथे केलं. धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन आणि संचलनाचा समारंभ झाला. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर कल्पना महाले, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डी गंगाथरन, पोलीस अधीक्षक एम रामकुमार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, नागरिक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री भुसे यांनी पथसंचलनाची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप वसावे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. त्यानंतर पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेचे पास शहीदांच्या पत्नीला प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय आदर्श तलाठी पुरस्कारासाठी निवड झालेले शिरपूर तालुक्यातील करवंद येथील तलाठी अनिल अशोक भामरे यांना 5,000 रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक मंगल देवचंद भारुडे, पोलीस उपनिरीक्षक चुनीलाल त्र्यंबक सैंदाणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हिरालाल सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी जगन्नाथ नेहते, पोलीस नाईक योगेश अशोक सोनवणे, निलेश पाटील यांना प्रशंसनीय सेवेबद्दल पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करणाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यात त्वायकांदो खेळाडू नीरज दिलीप चौधरी, नेमबाजीतील आयुषी सोनवणे, ज्युडो खेळाडू दिनेश बागुल यांना अनुक्रमे जिल्हा गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा पुरस्कार साक्री तालुक्यातील दहिवेल येथील प्रणेता रवींद्र देसले, अश्विनी राहुल माळी यांनाही पुरस्कृत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात धुळे तालुक्यातील वडगाव, साक्री तालुक्यातील कुडाशी, शिंदखेडा तालुक्यातील बामणे, शिरपूर तालुक्यातील भाटपुरा या ग्रामपंचायतींना स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कारांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रगतीशील पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. अशा या महाराष्ट्र राज्याने शिवरांचा, वीरांचा आणि शहीदांचा नेहमी सन्मान केलेला आहे.
म्हणूनच महाराष्ट्र दिनापासून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना राबविण्यात येणार आहे. भारतीय सैन्यातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस सेवांमधून आजीवन मोफत प्रवास सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. यावेळी पालकमंत्री म्हणाले की आजपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. वीरमरण प्राप्त झालेल्या शहीदांच्या पत्नीस परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास करता येईल. टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 95 गावांचा समावेश केला आहे. आतापर्यंत 336 कामे पूर्ण झाली असून 745 कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामे 30 जून 2018 पर्यंत पूर्णत्वास येतील. या अभियानाच्या चौथ्या टप्प्यात पात्र 163 गावांची निवड करण्यात आली आहे. साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही करण्यासाठी शासनाने 21 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून बुराई नदीवर बंधारे बांधण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 11 गावांमध्ये 11 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनीही पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले. 2019 अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील 95 गावांचा समावेश केला आहे. आतापर्यंत 336 कामे पूर्ण झाली असून 745 कामे प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामे 30 जून 2018 पर्यंत पूर्णत्वास येतील असा विश्वास मी व्यक्त करू इच्छितो. मला सांगण्यास आनंद होतो की सन 2017-18 मध्ये 2082 सिंचन विहिरींचे काम पूर्ण झाले असून 5936 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहे. साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही करण्यासाठी आपल्या शासनाने 21 कोटी 21 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बुराई नदीवर बंधारे बांधण्यात येणार आहे. त्यामुळे बुराई नदी परिसर आपल्याला आगामी काळात सुजलाम सुफलाम झालेला पाहायला मिळेल. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याचे नियोजन केले गेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 1176 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या कार्यक्षेत्रात 22 शासकीय आश्रमशाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये 8577 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील आश्रमशाळांपैकी 3 आश्रमशाळांमधली 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी DBT प्रणालीने निधी थेट त्यांच्या बँक खात्यात 1,41,68,500 रुपये जमा करण्यात आला आहे. तसेच उर्वरित 19 आश्रमशाळेतील 7,186 विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी 4,53,04,350 रुपयांचा लाभ DBT अंतर्गत देण्यात आला आहे अशी माहिती मंत्री भुसे यांनी दिली. 20 मे नंतरच कापूस लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात करावी अशी मी आपल्या शेतकरी बांधवांना विनंती करतो. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. याचे नियोजन करण्यात आलेले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 1,176 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 760 सभासदांना 3,75,00,000 रुपयांचे आतापर्यंत कर्ज वितरित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत 27,816 शेतकऱ्यांना 72,96,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार बेळसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. याशिवाय प्रशासकीय संकुल, कारागृह प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती आणि निरनिराळ्या शाळांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आलं. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या श्रमिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त
ठिकठिकाणी ध्वजवंदन आणि देशभक्तीपर गीते ध्वनिक्षेपकावर वाजवण्यात आल्यानं सर्वत्र उत्साह निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नंदकुमार बेडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रभारी उपविभागीय अधिकारी शुभांगी भारदे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भांबरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजवंदन झाल्यानंतर डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. धुळे शहरातील प्रशासकीय संकुलात प्रभारी प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय संकुलाच्या आवारातील प्रांताधिकारी कार्यालयासह जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालय, उत्पादन शुल्क विभाग, शहरी विभागाचा तहसील विभाग, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, कोषागार कार्यालय, जिल्हा सैनिकी कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, गृहरक्षक दल कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर उपस्थितांची भेट घेऊन श्रीमती भारदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. धुळे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात सभापती अनिता प्रभाकर पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सी के माळी, प्रभाकर पाटील, गटशिक्षण अधिकारी पी टी शिंदे यांच्यासह निरनिराळ्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर सभापती अनिता पाटील आणि प्रभाकर पाटील यांनी उपस्थितांना महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त वन विभागाच्या मुख्यालयात उपवनसंरक्षक जी के अनारसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक संजय पाटील, रेवती कुलकर्णी, विभागीय उपवनसंरक्षक सी एच पाटील, शीतल नगराळे, किरण माने, डी यू पाटील, पी जी पाटील, वाल्मिक पाटील, बी एस भामरे, एस एम माळी, एच आर कुलकर्णी, माया पाटील, रुपाली मोरे, राणे मुंढे, एच यू अवसरमल यांच्यासह वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी वनविभाग कार्यालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातील काळी कचऱ्याचे व्यवस्थापन केले. धुळे महापालिकेत महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, महिला बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी अजळकर यांच्यासह निरनिराळ्या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून शहरात पायाभूत सुविधा दिल्या जातात. त्यासाठी महापालिकेच्या कामकाजात कामगार महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन म्हणून कष्टकऱ्यांचा आज गौरव होतो ही गोष्ट महत्त्वाची आहे अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. ध्वजवंदनानंतर महापौरांसह उपस्थित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा कारागृहाच्या आवारात अधीक्षक वैभव आगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारागृह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि बंदीवान उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर अधीक्षक वैभव आगे यांनी बंदीवानांना महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतरच्या काळात कुठलेही गैरकृत्य न करता जबाबदार नागरिक म्हणून आपण जगायला हवे असा संदेश आगे यांनी बंदीवानांना दिला. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रिज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रिजर टेक्नॉलॉजीचे फ्रिज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रिजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg.
फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे। फोन क्रमांक 0252-240-623। नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74741। जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर। पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा। दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन, फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील, आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस, मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी, ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर, व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत, दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या। पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत। याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स। बजेट नाही चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध। चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये, 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। स्वातंत्र्य मिळत असताना औद्योगिक क्रांतीची बीजे रोवली गेली। औद्योगिक क्रांती झाल्यामुळेच महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला। अर्थात या औद्योगिक प्रगतीला कामगारांच्या श्रमाचा भरभक्कम आधार मिळाला। आजही कामगारांमुळेच औद्योगिक प्रगती पुढील टप्पा पार करीत आहे। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांचा गौरव महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनीच होत आहे, ही बाब सर्वांना समाधान देणारी आहे अशी भावना काँग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली। कामगार दिनानिमित्त काँग्रेस भवनात निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांचा विशेष गौरव करण्यात आला। महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस भवनात श्रमिकांचा विशेष गौरव करण्यात आला। महापालिकेच्या स्वच्छता विभागात काम करणारे श्रमिक, कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामगार, परिवहन महामंडळातील कामगार, घरेलू काम करणाऱ्या महिला आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांबरोबरच जिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट रुग्णसेवा करणाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला। मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन श्रमिकांना गौरवण्यात आले। या कार्यक्रमास काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे उपाध्यक्ष उद्योजक किशोर पाटील, आमदार कुणाल पाटील, शहरी विभागाचे जिल्हाध्यक्ष युवराज करंकाळ, अल्पसंख्याक आघाडीचे सरफराज अन्सारी, काँग्रेस इंटकचे अध्यक्ष प्रमोद सिसोदे, शहर सेवा दलाचे अध्यक्ष राजेंद्र खैनार, आयुब खाटीक, नजमा पटेल, नाजनीन शेख, भानुदास बगदे, पुरुषोत्तम गरुड, धुळे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक आलोक रघुवंशी उपस्थित होते। या कार्यक्रमात जिल्हा रुग्णालयातील यशवंत डांबरे, संदीप गोयल, समुपदेशक बाबाजी पाटील, सुमन बिरारी, ईश्वर अहिरराव, दीपक पांडव, दिलीप राजपूत, संभाजी ठाकरे, प्रेरणा सोनवणे, ललिता निकम, बबन पाटील, कविता शिंदे, ज्ञानेश्वर लोणारी, जाकीर बागवान, अब्दुल सत्तार, राहुल खरात, सतीश मगर, हिराबाई खैरनार, युसुफ शेख, सुरेश काळे, बटू गवळी, ज्ञानेश्वर लोणारी, बालचंद्र पाटील, कैलास बाविस्कर, लियाकत बेग, मोहद्दीन ओमर, मंगला पवार, उषा पवार या श्रमिकांचा विशेष सत्कार करण्यात आला। श्रमिकांमुळेच औद्योगिक विकास झाला आणि इतर क्षेत्रातही प्रगती साधली जात आहे, त्यामुळे आम्ही सर्व श्रमिकांच्या ऋणात राहू इच्छितो अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली। की ह्या धुळे शहरामध्ये जे काही कामगार ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत अभिमानाने आणि अत्यंत कर्तव्यदक्षपणे या शहराची सेवा करण्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घालवलं, त्या सिव्हिल हॉस्पिटल असेल, त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणारे स्वच्छता कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे पाणीपुरवठा करणारे कर्मचारी असतील, स्वच्छतेचे कर्मचारी असतील, आणि अशा विविध क्षेत्रामध्ये या शहराला सेवा देणारी जी मंडळी आहे त्या सर्व कामगार मंडळींची सत्कार आज धुळे शहर युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या असत्या
तर आता सरकारला कर्मचाऱ्यांना वेतन आयोगातील फरक द्यावा लागतो तसाच फरक शेतकऱ्यांना द्यावा लागला असता. यापूर्वी 2014 निवडणुकीत आता सत्तेत असणाऱ्यांसाठी मी मते मागितली याची मला लाज वाटते. मी भाकरी उलटवली पण तवाच करपून गेला, त्यामुळे आता रडायचं नाही तर लढायचं अशी भूमिका घेऊन संघर्ष करावा लागणार आहे असे मत खासदार राजू शेट्टी यांनी शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे व्यक्त केलं. खासदार शेट्टी यांनी रडायचं नाही लढायचं अशी भावनिक साथ घालीत विखरण पासून शेतकरी सन्मान अभियानाला सुरुवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी भाजपा सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप करीत राज्यातून शेतकरी सन्मान अभियान राबवण्यास सुरुवात केली. संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयातच स्वतःवर विषप्रयोग करून घेतला, त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना पुरेसा आर्थिक मोबदला देण्याची तयारी दाखवली. या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारपासूनच शेतकरी स्वाभिमान अभियानाला विखरण येथून सुरुवात केली. आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या पत्नीचे त्यांनी सांत्वन केले, त्यानंतर अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाचा समारोप उस्मानाबाद येथे होणार आहे. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले की विखरण येथे धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून हत्याच आहे, त्यातील दोषी अधिकारी आणि दलालांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. धर्मा पाटील यांच्यावर अन्याय करणाऱ्या साखळीत एजंट बरोबरच राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा हात असल्याची शक्यता यावेळी खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कधीच स्वीकारल्या असत्या तर आता सरकारला कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांना फरकाची मोठी रक्कम द्यावी लागली असती. शेतकरी फक्त कर्जमाफी मागतोय ती देखील सरकारने दिलेली नाही, हे सरकार फसवे आहे. त्यांच्यासोबत राहून 2014 निवडणुकीत मी मते मागितली याची मला लाज वाटते, परंतु आता आपण लढायचं नाही तर लढायचं आहे अशी साथ घालत राजू शेट्टी अभियानातील पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे, रविकांत कुपकर, हंसराज वडगुळे, रवींद्र ढगे, घनश्याम चौधरी, नरेंद्र पाटील, माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, दोंडाईच्याचे माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख उपस्थित होते. आणि एक सरकारी अध्यादेश काढून तुम्ही जर का आमच्या जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत राहाल तर नाहीतरी मरायचंच असेल तर असा इथून पुढे असा निराश होऊन हतबल होऊन मरणार नाही, लढता लढता मरू हा निर्धार आमचा आज करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्यांना पैसे भरपूर मिळतात, अर्थात त्यातला हिस्सा एजंटांचा असतो, सरकारी पुढाऱ्यांचा असतो, सरकारी अधिकाऱ्यांचा असतो, म्हणजे सगळ्यांनी म्हणून दरोडा टाकायचा सरकारच्या तिजोरीवर असा हा संघटित दरोडेखोरीचा प्रकार असतो. आणि जे एजंटाकडे जात नाहीत त्यांना सरळ सरळ सांगितलं जातं की तुम्हाला जे काही करायचं ते करा. अशा पद्धतीने सरकारची तिजोरी लुटणारे आजही राजरोसपणे फिरत आहेत. या सगळ्यांच्यावर धर्मा पाटलांच्या आत्महत्येला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. कारण धर्मा पाटलांची आत्महत्या नाही, ही हत्या आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांती नंतर. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध अर्धा आणि एक लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी,
धुळे, मोबाईल 78875-84977, 98347-93223। अहो, दागिने बनवणं म्हणजे काही सोपं काम नाही। आम्ही घडवलेला प्रत्येक दागिना हा आपल्या नात्यातील एक नाजूक धागा आहे। गेल्या 185 वर्षांच्या प्रवासात याच सुवर्ण धाग्यानं आपल्याला अपार आनंद दिला। कधी पहिलपणाची जबाबदारी दिली, कधी आपुलकीचा अभिमान दिला, कधी अवखळ मैत्री दिली, तर कधी अथक जिद्द दिली। जेव्हा जेव्हा आम्ही या आनंदाच्या शोधात असतो, तेव्हा तेव्हा आमच्या पदरात देखील सुखच येतं। तुमच्या आमच्या नात्यातल्या याच विश्वासाच्या जोरावर सतत आणखी काही देण्याचा उत्साह वाढतो आणि मग आम्ही परत नव्या जोमानं कामाला लागतो। स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे। फोन नंबर 229-121, 229-122। हे फेबर कुकटॉप ही लाना वरना कही। फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर। मैडम, आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है। नाइस। आप लीजिए। आप हमें फेबर आरो ही दीजिए। फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी, मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन। फेबर। While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर, गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे। फोन नंबर 282-111, मोबाईल 94204-39-111। मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात। धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात। सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे। मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं। कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाइज कामे केली जातात। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती। मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी। वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या। संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे। मोबाईल 94230-84148, 77-670-021-48। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचसूत्रीचा स्वीकार करीत आपण आपले जीवन समृद्ध करावे असा संदेश धुळे शहरातील नटराज चित्र मंदिरामागील कार्यक्रमातून देण्यात आला. या ठिकाणी असलेल्या निळ्या चौकात बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोमवारी रात्री भीमगीत गायनाचा कार्यक्रम झाला. गायत्री आणि पारिजात चव्हाण यांनी या कार्यक्रमात भीमगीत सादर केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहराच्या निळ्या भागात संघटनांनी विविधांगी कार्यक्रम घेतले. बौद्ध महासंघाच्या वतीने सोमवारी सायंकाळी भीमनगरातून चित्ररथ घेऊन शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत भगवान गौतम बुद्धांचे हजारो अनुयायी सहभागी झाले होते. पोलीस मुख्यालयाजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शोभायात्रा आल्यानंतर सामूहिक बुद्धवंदना झाली. मान्यवरांनी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेसह डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्ध महासंघाच्या रिपब्लिकन पक्षाच्या निर्णया गटातील पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे गटातर्फे यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या उपासकांना खीर वितरित करण्यात आली. या कार्यक्रमास साहेबराव भांबरे, कीर्ती गांगुर्डे, पुरुषोत्तम गरुड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नटराज चित्रमंदिरामागील निळ्या चौकात बुद्ध पौर्णिमेनिमित्त भीमगीत गायनाचा कार्यक्रम झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांसह राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शिरसाट, संजय भांबरे, मिलिंद मुंदडा, मनोज शिरसाट, प्रदीप करपे, शोभा चव्हाण, मधुकर चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचसूत्रीचा आपण स्वीकार केला पाहिजे, त्यानुसार आपण जीवन जगावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. गायक कलावंत गायत्री आणि पारिजात चव्हाण यांनी या कार्यक्रमात भीमगीतांचे गायन केले. संयुक्त राष्ट्रसंघाने ज्येष्ठ नागरिकत्वाची वयोमर्यादा 60 वर्ष मान्य केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारनेही ही अट मान्य करून निरनिराळ्या योजनांचे फायदे द्यावे अशी मुख्य मागणी घेऊन निरनिराळ्या मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघ 2 मेस जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करणार आहे अशी माहिती अध्यक्ष व्ही के भदाणे यांनी दिली. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ आणि फेसकॉम खानदेश प्रादेशिक विभागातर्फे 2 मे रोजी धरणे आंदोलन करीत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या संदर्भात अध्यक्ष व्ही के भदाणे, सचिव बी एन पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी मागण्या आणि आंदोलनाबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 60 निश्चित करावी, श्रावणबाळ वार्धक्य निवृत्ती वेतन दरमहा 600 ऐवजी 3000 रुपये करावे, ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य आरोग्य विमा योजना लागू करावी, आयुक्त आणि मंत्रालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्री द्यावा, 60 वर्षावरील शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा 5000 रुपये सन्मान वेतन द्यावे, वृद्धाश्रमांचे नाव आनंदाश्रम असे करावे तर अनुदानात 900 ऐवजी 1800 रुपये द्यावे, वयाची 80 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मुदत ठेवीवर 1% ज्यादा व्याजदर द्यावे, महामंडळाच्या शिवशाही बससाठी ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात 50% सवलत द्यावी अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 मे रोजी धरणे आंदोलन करीत लाक्षणिक उपोषण होईल असे भदाणे यांनी सांगितले. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 42.4 तर किमान तापमान 24.8 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 61 तर दुपारी 27% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, MIDC अवधान धुळे. धुळे जिल्ह्यात 15 मे पासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त 7/12 उतारांचे वितरण होणार. आगामी खरीप हंगामाची तयारी पूर्ण, पालकमंत्री भुसे यांचं स्पष्टीकरण. जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय संकुलासह निरनिराळ्या शासकीय कार्यालय आणि शाळांमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन, सर्वत्र उत्साह. कामगार दिनाचं औचित्य साधून काँग्रेसतर्फे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील गुणवंत श्रमिकांचा विशेष गौरव, कामगारांच्या ऋणात राहण्याची भावना. भाजपचे सरकार फसवे, शेतकऱ्यांना फसविले, त्यांच्यासोबत राहून मते मागितली याची लाज वाटते, आता रडायचं नाही लढायचं, खासदार राजू शेट्टी. आणि
बुद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बुद्ध वंदना चित्ररथासह कॅन्डल मार्च करीत अनुयायांनी दिला शांततेचा संदेश. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.